इचलकरंजीचा श्वास म्हणजे वस्त्रोद्योग। या उद्योगावर आलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केला। त्याचबरोबर मल्टीपार्टी अडचणीबाबत तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी पॉवरलूम असोसिएशन संचालक यांच्याकडे प्रकाश अण्णांनी केली। इचलकरंजी यंत्रमाग महावितरण कार्यालयावर वीज दरवाढ विरोधी प्रचंड मोर्चा आयोजित केला आणि त्यावेळी वस्त्रोद्योगाला मारक ठरणाऱ्या प्रस्तावाची होळी करून यंत्रमागाच्या न्याय हक्कासाठी दहन केले। इचलकरंजी नगरी ही महाराष्ट्राची मँचेस्टर म्हणून ओळखली जाते। पूर्णपणे पॉवर मागावर उत्पादित होणाऱ्या कापडावर अवलंबून आहे, त्यामुळेच या व्यवसायावर अवलंबून असलेला प्रत्येक घटक हा महत्त्वाचा घटक आहे।